एक दिवस तर साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू, घेऊन उंच उंच भरारी, रोशन कर दुनिया सारी, फिरून पाहू नको माघारी, तुझ्यात आहे शक्ती भारी, तूच आहे सबला नारी, तूच आहे सबला नारी। नमस्कार, मी स्वप्नाली, स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत रणरागिणी पुरस्कार सोहळा 2021 ह्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्यासोबत डॉक्टर प्रिया वाघ राऊत इथे उपस्थित आहेत। डॉक्टर प्रिया राऊत ह्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत, स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत, त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये। मॅम, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या स्टुडिओमध्ये। सर्वप्रथम मला तुम्हाला जे तुमचा जीवन प्रवास आहे तो आपण सगळ्यांच्या समोर उलगडणार आहोत। एक रणरागिणी हा किताब तुम्हाला मिळाला आहे, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? मला फारच आनंद होत आहे की मला हा किताब मिळेल असं मी म्हणजे अपेक्षा पण केली नव्हती, पण खूप जास्त म्हणजे मला असं मी आत्तापर्यंत जे पण काय स्ट्रगल केलं लाईफमध्ये इथपर्यंत येण्यासाठी त्यासाठी मला तुम्ही ॲप्रिशिएट करताय, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते पहिले तर। आणि मी माझं इंट्रोडक्शन देते। मी स्वतः डॉक्टर प्रिया प्रभाकर वाघ राऊत, मी आपल्या इथे कोल्हापूरमध्ये गेली 5 वर्ष गायनेकोलॉजिस्ट म्हणून सर्व्हिस देत आहे। सुरुवातीला आल्या नवीन मी 1 वर्ष CPR हॉस्पिटलला होते। मला CPRचा पण खूप चांगला अनुभव आला आहे, बरंच काही शिकायला मिळालं आहे, आणि आज माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो अगदी तिथल्याच टीमचा आहे। तर खूप चांगले गुरु मिळणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या लाईफमध्ये। दुसरी गोष्ट मध्ये नंतरचे 4 वर्षापासून मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करते। माझं आता गॅलेक्सी हॉस्पिटल राधानगरी रोड आपटेनगरला सुरू केलेलं आहे आम्ही, तिथे मी ॲज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून आहे, सेवा देत आहे। तर हॉस्पिटल फार छान आहे, तुम्ही जरूर बघा येऊन नक्कीच। आणि जे पण आता आणि अजून मी KMC म्हणून आहे, आपलं कोल्हापूर महानगरपालिका, तिथे पण मी ॲज अ कन्सल्टंट आहे, तर तिथे पण गेली 3 वर्ष मी कार्यरत आहे। खूपच चांगला माझा अनुभव आहे, तिथले पण फार चांगले मला कोऑपरेट करतात, पेशंट पण सॅटिस्फाईड आहे। तर यांनीच मला ती शक्ती मिळाली की मी अजून पुढे याच्यामध्ये पुढचं मार्गक्रमण करू। आणि राहिलं माझं जे काही MBBS झालंय ते GMC नागपूरवरून झालंय आणि DGO औरंगाबादवरून झालंय MGM वरून। तर सुरुवातीला मला म्हणजे आपण जेव्हा लहानाचं मोठं होतो तर आपण फक्त हुशार आहे असं आपल्याला घरचे म्हणत असतात, तर ते ॲप्रिशिएशन फार इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मुलगी म्हणून पण आणि हे म्हणून पण की शाळेत आजूबाजूला तेच आपल्याला पुढे एक शक्ती देतं। त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला जेव्हा तुम्ही प्रत्येक लेवलला ॲप्रिशिएट करणार तर तिचं शक्ती प्रदर्शन शेवटी होणारच हे तेवढंच हे आहे। आणि नंतर जे काही मी माझी आई याच्या मागे सगळ्यात आज जे मी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात तर माझ्या आईबद्दलच मी बोलेल की ती स्वतः कमी शिकलेली आहे, अगदी 4th पास आहे। मला वडील नाही आहे, ते मी 3.5 वर्षाची होती तेव्हाच ते एक्सपायर झाले ऍक्सिडेंटमध्ये, मिलिटरीमध्ये होते ते। त्याच्यानंतर आम्ही 3 भावंड, तर आईने आमचा सांभाळ केला, बाकी कमी पडली म्हणजे कपडे नव्हते वेळेला व्यवस्थित किंवा जेवायला, याला आम्ही कॉम्प्रमाइज केलं, पण माझ्या आईने एज्युकेशनमध्ये कधी कॉम्प्रमाइज होऊ दिलं नाही। कायम ती सांगत राहिली की तुम्ही शिका, माझं शिक्षण काही कारणाने नाही झालं पण तुमचं झालं पाहिजे। तर आज आम्ही 3 भाऊ म्हणजे मोठा भाऊ, मी आणि माझी छोटी बहीण अगदी व्यवस्थित आहोत, वेल सेटल आहोत, ते पण जिल्हा परिषदला टीचर आहेत दोघं पण, आणि मी पण एक चांगला माझ्या याच्यामध्ये करते प्रोफेशनमध्ये। जेव्हा तुम्ही डॉक्टर हे फील्ड निवडलं, आता जस्ट तुम्ही सांगितलं की तुम्ही म्हणजे लहान असताना तुमचे वडील एक्सपायर झाले, आईने जे तुम्हाला म्हणजे लहानाचं मोठं केलं, त्यानंतर 4th पर्यंत आईंचं शिक्षण होतं, जो काही तुमचा प्रवास आहे हा खूपच खडतर आहे, म्हणजे तिथून अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा जो आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं म्हणजे ते सगळं जर्नी जी तुमची आहे तुम्ही सांगू शकाल, कशा पद्धतीने तुम्ही तिची स्ट्रगलिंग लाईफ होतं तुमचं? सुरुवातीला जे तुम्ही म्हटलं स्त्री शक्ती, बरोबर, ऍक्च्युली शक्ती ती आईपासूनच आली, आईने शक्ती दाखवली आम्हाला शिकवण्याची। मग मला आयुष्यामध्ये गुरु भेटत गेले, म्हणजे देवल सर म्हणून आहे बुलढाण्याचे, संजय देवल आणि नितीन जाधव, हे दोघांनी माझ्यामध्ये प्रचंड की मी एक म्हणजे हुशार स्टुडंट आहे, माझं नुकसान व्हायला नको,
तर त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट सगळं टीचिंग केलं. ट्वेल्थ पर्यंत टीचिंग मला त्यांनी केलं आणि अजून पण मला म्हणजे एक ऋणानुबंधन असतात की त्यांनी माझ्यासाठी का करावं, पण ती नव्हती, ती समाजसेवा त्यांनी केली. त्याच्यामुळे आज मी गर्वाने इथे बसलेली आहे आणि त्यांचं नाव घेती आहे. तर हे मला फार म्हणजे एक गुरु आयुष्यामध्ये भेटणं, पहिला गुरु तुमची आई आणि दुसरे गुरु म्हणजे तुमचे टीचर शिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि नंतर लग्नानंतर तुमचे फॅमिली हजबंड आणि इन लॉज, हे सगळ्यांचं मला आतापर्यंत सपोर्ट भेटत गेलाय. माझं नशीब एवढं चांगलं की मला माझा जो काही स्ट्रगल तर होताच पण तो स्मूथ करण्याचं काम या लोकांनी केलंय, त्याच्यामुळे मी त्या सगळ्यांची आभारी आहे. खूप सुंदर. म्हणजे जे काही प्रवास आहे तो खूप खरतर सक्सेसकडे तुम्ही वळला आहात. म्हणजे पुढचं पण असंच तुम्हाला फ्युचर सगळं सक्सेसफुल होत राहो ज्या काही जर्नी तुमच्या आहेत. त्याचसोबत आज म्हणजे तुम्ही काही असे मार्गदर्शन ही तुमच्या गॅलेक्सी हॉस्पिटल तर्फे करत असता महिलांसाठी, तर आज आपण त्या आपल्याला काही मार्गदर्शन ही करणार आहेत आरोग्य रिलेटेड. त्या स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे महिलांच्या आरोग्याबद्दल आपण बोलणार आहोत या भागामध्ये, तर त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, काय काय गाईडलाईन्स ते आपल्याला देणार आहेत. तर सर्वप्रथम जे आहे ते पहिला पार्ट जो आहे तो जो तुम्हाला मला एक्सप्लेन करायचा आहे की आपण स्त्री आरोग्याबद्दल बोलतो तर आरोग्य म्हणजे सगळंच येतं, अगदी तुमच्या केसापासून तुमच्या नखापर्यंत. पण सगळ्यात जास्त महत्वाचं आरोग्य ज्याची की मी तज्ज्ञ आहे की तुमचं गर्भाशय, बीजांड, तुमचे पिरियड्स, तुमचे काही स्तनांचे आजार, काही प्रॉब्लेम्स हे महत्वाचे असतात. आणि हे ऍक्च्युली हे आपले जनन इंद्रिय असल्या कारणाने बऱ्याच वेळा हे आरोग्य महत्वाचं असून सुद्धा बायका बोलत नाही आपल्या इथे. थोड्याशा ओपन अप होत नाही, म्हणजे बॅकफूटवर जातात की नको बघूया, नाही आता नको बोलायला, तर हे पोस्टपोन करतात आणि ते हे वाढत जातं. तर सगळ्यात पहिले तर मी अगदी तरुणींपासून घेणार की सुरुवात जी होते एक, आता आपल्या इथे कसं आहे की तरुण म्हटल्यानंतर नेमकं एज ग्रुप कोणतं, टीनेज, तर आता सध्या टीनेजचा जो ग्रुप आहे तो 9 वर्ष ते 18 वर्ष असा झालेला आहे. तर या 9 ते 18 वर्षामध्ये प्रचंड त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात, पिंपल्स येणे, पिरियड स्टार्ट होणे, मग त्या कन्फ्युजन, नॉर्मल काय, अबनॉर्मल काय, आईला पण फार गोष्टी माहीत नसतात, मुलीला पण माहीत, आणि मुली बऱ्याचदा म्हणजे ओपन अप व्हायला घाबरतात की मम्मी जरी असली समोर, आई जरी असली तरी त्या सांगू शकत नाही, संकोच वाटतो त्यांना बोलायला. मग बऱ्याचशा आई माझ्याकडे घेऊन येतात, मग मी त्यांना समजून सांगते की पहिले तर एज ग्रुप आपलं पहिल्यांदा पिरियड्स येण्याचं एज काय आहे आपल्या याच्यामध्ये, तर आता ते थोडंसं अलीकडे आलंय, म्हणजे आधी जे काही 13-14 वर्षाला व्हायचं ते आता 9 ते 10 वर्षात नॉर्मल समजल्या जायला लागलंय. खरं 8 वर्षाला आले तर त्याला आम्ही प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो, त्याच्या आणि वेगळ्या कॉम्प्लिकेशन्स असतात. तर हे नॉर्मल काय ते तुम्हाला आधी कळायला पाहिजे, म्हणजे तेवढं तुम्ही कॉन्फिडेंटली तुमच्या मुलाला किंवा मुलीला हँडल करू शकतात. तर ते मी त्यांना सांगेल की तुम्ही मुलांनी आईने जागरूक असणं फार जरुरी राहिलंय आता याच्यामध्ये. तुम्ही जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना देणार, तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही काय त्यांना सांगणार. आणि आपल्या इथे सेक्स एज्युकेशन देत नाही ऍक्च्युली, म्हणजे त्याच्याबद्दल बोललंच जात नाही, शाळेमध्ये पण नाही किंवा घरामध्ये पण नाही. तर ते थोडंसं एक मुलगी जेव्हा कॉलेजात जाते तेव्हा आईने थोडंसं विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगितल्या पाहिजे, कारण चोरून लपून केलेल्या गोष्टी असतात, मुली घाबरून जातात, गोंधळ उडतो आणि फार मग त्यामधनं कॉन्फिडन्स त्यांचा लो होतो. तर ह्या गोष्टी पण थोड्याशा महत्वाच्या आहेत, तुम्ही कन्सल्टंट कडे घेऊन या. बरोबर आहे, सगळ्याच गोष्टी आपण घरात नाही सांगू शकत, असं आहे, थोडा कॉन्फिडन्स निर्माण करणं जरुरी आहे ही गोष्ट. दुसरं म्हणजे आता तरुण मुली असतात, मॅरिड असतात, त्यांना मग प्लॅनिंग करायचं असतं, फॅमिली प्लॅनिंग 1 वर्ष 2 वर्ष, तर मग काय वापरलं पाहिजे काय नाही ते आपण कन्फ्यूज असतात. मग त्याबद्दल पण आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी म्हणजे सांगतो त्यांना की तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्यासाठी काय चॉईस आहे, किंवा तुम्हाला एखादं बाळ होऊन गेलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही काय वापरलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पण आम्ही सांगतो म्हणजे स्त्रियांना की तुम्ही हे वापराच, डिलिव्हरी झाल्या झाल्या. पण सहसा मुलींना किंवा बायकांना त्याचं अवेअरनेस नाही आहे, तर मग त्यामुळे मग परत ते एमटीपीजला मग फिरतात, मग फ्रस्ट्रेशन. तसंच आपल्या इकडे इंडियन वुमन मध्ये ना हिमोग्लोबिन कमी आहे खूप आजकाल, हे प्रमाण म्हणजे महिलांच्या दिसून येतं की प्रॉपर डाएट नसल्यामुळे किंवा ओव्हर एक्झर्शन, सगळं वर्क शेड्यूल इतकं हेक्टिक असतं त्यामुळे हा इश्यू येतो हिमोग्लोबिनचा वगैरे. तेच मी सांगते की त्यांना, आणि
त्यांना आणि काय होतं की एक तर पहिले हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारण कसे, प्रॉपर डाएट घेत नाही, घराला सगळ्यांना सर्व करतील पण स्वतःकडे दुर्लक्ष. दुसरं म्हणजे काय होतंय की हिमोग्लोबिन किती नॉर्मल पाहिजे हे त्यांना माहीत नसतं, आणि ब्लिडिंग महिन्याला जे होतं पिरियड्समध्ये ते किती नॉर्मल आहे किती ॲबनॉर्मल आहे हे त्यांना माहीत नसतं. तर ते एक 70 ते 80 ml नॉर्मल असतं, त्यात पण असे क्लॉट्स मोठे नसायला हवेत. क्लॉट्स पास होत आहे म्हणजे तुमचं हेवी ब्लिडिंग आहे असं आम्ही त्याला म्हणतो. आणि पोटात कितपत दुखतंय की सहन होण्यापुरतं दुखलं तर ते नॉर्मल आहे, सहन होण्याच्या पलीकडे दुखत असेल तर तुम्ही त्याचं डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेतला पाहिजे, औषध गोळ्या वेळेस घेतल्या तर तुम्ही पुढचे कॉम्प्लिकेशन टाळू शकता असं आहे. आणि तरुण मुली तरी अवेअर आहेत, म्हणजे त्यांना थोडं तारुण्यात येताना पिंपल्स येणे किंवा ऑइली होणे तर त्या लगेच, किंवा पिरियड्स इरेग्युलर झाले तर आम्ही त्यांना, आणि योग्य पीसीओडी आता सध्या फार हे होत चाललंय तर थोडेसे फेशियल त्यांचे फीचर्स थोडे मॅनली होणे तर त्या लगेच कन्सल्ट करतात. मी त्यांना योग्य प्रकारे आमच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शन करते आणि काय करता येईल ते पण सांगते. राहिलं आणि ज्या मेनोपॉझल वुमन आहेत, नियर मेनोपॉझ, पेरीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल, ते पण एज ग्रुप काय आहे ते पण अलीकडे नाही लक्षात, म्हणजे आम्ही विचारतो आईची पिरियड्स केव्हा गेले तर त्या अगदी विचार करतात अशा की मला आठवत नाही, मी विचारून सांगते, म्हणजे एवढं पण आपण अवेअर नसतो असं आहे. तर एक आपल्या इथे 45 ते 50 आम्ही याला पेरीमेनोपॉझल म्हणतो, 50 नंतर सहसा पाळी गेली पाहिजे. काही बायकांना पाळी जाऊन सुद्धा पिरियड्स येतात, मग ते पण नॉर्मल आहे की नाही हे पण त्यांना माहीत नसतं, लक्षात येत नाही. हा, तर हे जे पाळीबद्दल अवेअरनेस आहे मेन माझा मोटो लाईफमध्ये तोच आहे की तुम्हाला नॉर्मल कळलं तर तुम्ही ॲबनॉर्मल ओळखू शकाल. बरोबर, आपल्या इथे नॉर्मलच माहित नाही तर तुम्ही काय ॲबनॉर्मल आहे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही घरात बसता. त्यासाठी प्रत्येक मुलींनी आईशी चर्चा केली पाहिजे आणि प्रत्येक आईनी सुद्धा ओपन अप होऊन आपल्या मुलीशी चर्चा केली पाहिजे, स्त्रियांनी एकमेकांशी बोललं पाहिजे तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर मी ते पण त्यांना सांगते. आता मेनोपॉझ आला म्हणजे नेमकं काय, मेनोपॉझ आला म्हणजे सलग एक वर्ष जर तुम्हाला ब्लिडिंग झालं नाही तर समजायचं की आता आपण मेनोपॉज अटेंड केलेला आहे. हा, तर त्याचे एज एक 45 ते 50 वय असतं मोस्टली आपल्या याच्यामध्ये कॉमन ग्रुपमध्ये आपण ते घेतो. जर आधी आला तरी एवढं घाबरण्याचं कारण नाही, फक्त 40 नंतर रेग्युलर तुम्ही हेल्थ चेकअप केलं पाहिजे. कारण जसं इस्ट्रोजनची लेवल कमी होईल स्त्रियांच्या शरीरामधून तसं तसं ते हाडं ठिसूळ होणे किंवा चिडचिडपणा येणे, हॉट फ्लशेस आम्ही त्याला म्हणतो, अगदी अंग गरम पडणे, ह्या गोष्टी होतात. एक पीएमएस म्हणून पण एक असतो, म्हणजे प्रीमेस्ट्रुअल सिंड्रोम. ते पण पिरियड्स यायच्या एक 8-10 दिवसापूर्वी मुलींना जाणवतं, त्यांच्या आईला पण जाणवतं, त्यांना वाटतं आपलं खूप टेन्शन आलंय, आपल्याला चिडचिड होतंय, आपलं वजन वाढलंय, तर हे नॉर्मल आहे. हे नॉर्मल आहे म्हणजे पिरियडच्या दरम्यान हे नॉर्मल गोष्टी घडत असतात मुलींच्या शरीरामध्ये, पण ते डिस्कस न झाल्यामुळे किंवा त्यांनी योग्य वेळी योग्य सल्ला न घेतल्यामुळे त्यांना वाटतं हे मलाच होतं. पण तसं नाही, मी त्यांना ते कॉन्फिडन्स देते. म्हणजे आपले डॉक्टरांचं कसं असते, काउन्सिलिंग इम्पॉर्टंट, नंतर तुमचं मेडिसिन. पहिले त्यांना समजून सांगणे, विश्वासात घेणे की एक स्त्री म्हणून तुम्ही आहात तर तुम्ही काय काय, म्हणजे काय नॉर्मल आहे काय ॲबनॉर्मल आहे, हे माझं मेन आयुष्यातलं ध्येय आहे. बरोबर, असं म्हणजे मी जिथे पण जाईल ना मी त्यांना अगदी योग्य प्रकारे सल्ला आणि मार्गदर्शन करते की तुमच्या भलाचं काय आहे, भलाईचं काय आहे आणि कसं तुम्ही केलं. तर बऱ्याच थोडंसंही फायब्रॉइड निघालं की म्हणतात नाही खूप त्रास होतो, मी गर्भपिशवी काढून टाकते. तर मी त्यांना म्हणते तुम्ही हे सगळे लेवलला मेडिसिन ट्राय करा आणि मग तो डिसिजन घ्या. अगदी असं, हाही त्रास बऱ्याच महिलांना जाणवतो, म्हणजे अगदी पिरियड सुरू होण्यापासून ते मेनोपॉज पर्यंत एक वेगळी लाईफ जर्नी त्या मुलीची असते. त्या ह्याच्यामध्ये मेंटली त्या डिस्टर्ब असतात, बऱ्याचशा फिजिकली चेंजेस त्यांच्यामध्ये होत असतात, मुलींना कळत नाही अशा वेळेला, मग ते कन्सल्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. हो, म्हणजे मी तर सांगते ना की तुम्ही मेडिसिन नंतर घ्या, मेडिसिन नंतर, पण पहिले तुम्ही ऍटलीस्ट कन्सल्ट करा, चर्चा करा. तुम्ही घरात थांबून नको आज नको उद्या जाऊ, उद्या नको परवा जाऊ असं करू नका. म्हणजे ते दुर्लक्ष आहे आरोग्याकडे. आणि स्त्रीचं आरोग्य फक्त तिच्या पुरतं मर्यादित नाही आहे. मी माझ्यावरून पण सांगते की मी जर घरामध्ये थोडंही मला बरं वाटलं नाही, मी झोपले तर सगळं घर डिस्टर्ब होते. त्याच्यामुळे तुमचं आरोग्य तुमच्या पुरतं मर्यादित नाही, ते पूर्ण फॅमिलीला अफेक्ट करते. त्याच्यामुळे तुमचं आरोग्य प्रायोरिटी राहिलं पाहिजे. तर मला असं म्हणणं आहे तुम्ही जर स्वतःला हेल्प केली तर घरचे तुम्हाला हेल्प करतील. त्याच्यानंतर दुसरा जो आहे ते कॉन्ट्रास्पेक्टिव्ह पिल्स बद्दल थोडस मला तुम्हाला विचारायचं आहे. हे म्हणजे नेमकं कोणत्या वुमेन्सनी कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, म्हणजे आता जो पार्ट आपला झाला तो पिरियडचा झाला, नंतर नेक्स्ट
कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हा असा आहे की आपल्या याच्यामध्ये कॅफेटेरिया चॉईस असतो. कॅफेटेरिया चॉईस म्हणजे आम्ही त्यांना फोर्स करत नाही की तू हेच वापरलं पाहिजे. हा म्हणजे ते मेलला पण आहे फिमेलला पण आहे. हा आता एखादं न्यूली मॅरिड कपल असेल तर मग आम्ही त्यांना म्हणतो की न्यूली मॅरिड कपलला एक वर्ष दोन वर्ष त्यांना त्यांचं फॅमिली प्लॅनिंग करायचं असतं आणि आनंद पण घ्यायचा असतो जीवनातला. तर मी त्यांना सांगते की तुम्ही हे पिल्स वापरा, हे खा, तुमच्यासाठी पिल्स हाच चॉईस आहे. फक्त तुम्ही कोणत्या याचं वापरता ते तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कन्सल्टन्सी घेऊन ते वापरलेले. हा आता तर प्री मराइटल पण येतात काउन्सिलिंगला कॉन्ट्रासेप्टिव्ह साठी की आम्ही मॅडम आता पिरियड या तारखेला आले काय गोळ्या खायला पाहिजे. तसं पण आम्ही आमचं ते गॅलेक्सी हॉस्पिटलला मी कन्सल्ट करते कपल्सला पण. दुसरं म्हणजे आता एका आईची एका मुलाची आई असलेले जे आहेत त्यांना पण कन्फ्युजन असते की मी आता 3 महिन्याचं एक इंजेक्शन घेऊ का, मी कॉपर्टी लावू का, की मी पिल्स खाऊ का, मग ह्या पिल्सचा माझ्या मी तर ब्रेस्टफीड करते आहे तर मग त्या मुलावर काही बाळाच्या दुधावर काही परिणाम होईल का. मग मी त्यांना किती वेळा सांगते की कॉपर्टी इज द बेस्ट, फक्त थोडंसं इन्फेक्शन होऊ शकतं, त्यासाठी तुम्ही वेळोवेळी जर कन्सल्ट केलं योग्य त्या डॉक्टरांना आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला ते अगदी 10-10 वर्षापर्यंत कव्हर देतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे की लक्षात ठेवायचं राहते कारण हार्मोनल पिल ही एका ठराविक वेळेला घ्यायला लागते आणि जेव्हा तुमची घरातली जबाबदारी वाढते मुलामुळे किंवा सगळी एक पूर्ण जॉईंट फॅमिली असेल तुम्ही विसरण्याचं प्रमाण वाढते. मग हार्मोनल पिल्स तुम्ही वेळेवर जर घेतली नाही तर त्याचा इफेक्ट तसा बॉडीला दिसून येत नाही. त्याच्यामुळे मग ते मी त्यांना कॉपर्टी खूप चांगल्या प्रकारे सजेस्ट करते. पण आपल्या इथे कसं आहे नाही पीआयडी होतं म्हणजे त्यांना इन्फेक्शन होतं आणि त्या इन्फेक्शनला कंटाळून त्या काढतात. तर मी ते पण खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलंय. बऱ्याच कॉपर्टीला अगदी नाही म्हणणाऱ्या बायकांना अगदी त्यांना म्हणजे कन्व्हिन्स करून त्यांना बसून घ्यायला सांगितलंय आणि मी तुम्हाला प्रॉब्लेम आला माझ्याकडे या मी तुम्हाला सांगते काय करायला पाहिजे. इतकं त्यांना कॉन्फिडन्स मी निर्माण केलं. बरोबर आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा अशा प्रकारे डिसिजन घेतले जातात तेव्हा एक कॉन्फिडन्स देणे किंवा एक डॉक्टर म्हणून त्यांना समजून सांगणे स्त्रियांना हे खूप महत्वाचं आहे सध्या. आणि हे नॉलेज सगळ्यांना हवं म्हणजे जे कोणी असतील लेडीज असतील मुली ज्या आता टीन एज मधल्या मुली आहेत त्यांना पिरियड्स बद्दल त्याच्या म्हणजे कोणत्या वेळेला योग्य काळजी घेतली पाहिजे कोणती नाही काय गोष्टी केल्या पाहिजेत काय नाही केल्या पाहिजेत मॅरिड मध्ये म्हणजे आता जसं तुम्ही या पिल्स बद्दल सांगितलं कॉपर्टी बद्दल सांगितलं कोणत्या वेळेत ती लावली पाहिजे किंवा पिल्स कशा पद्धतीने घेतल्या पाहिजेत हे सगळं डिस्कशन होणं खूप महत्वाचं आहे. कन्सल्टन्सी पण खूप महत्वाची आहे. त्यानंतर आता जे व्ह्यूअर्स तुम्हाला बघतायत त्यांना एक असा मेसेज की वुमेन्स डे आता सध्या येतोय तर त्याच्या निमित्ताने तुम्ही काही वर्कशॉप सुद्धा अरेंज करणार आहात. आणखीन तुम्हाला व्ह्यूअर्सना आमच्या काही मेसेज द्यायचं आहे याच्यासाठी वुमन्स डे स्पेशली. हा वुमन्ससाठी मी एवढंच सांगेल की जर घरातली स्त्री फिट असेल तर सगळं घर हिट आहे, फॅमिली हिट आहे. कारण मनोधैर्य देवाने स्त्रियांनाच दिलेलं आहे. माझ्या आईचं स्वतःच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल अगदीच हो बरोबर. पण नुसतंच मनोधैर्य असून चालत नाही. तुम्ही फिट असणं पण तेवढंच म्हणजे जरुरी आहे. तर फिटनेस इम्पॉर्टंट आहे. सगळ्याच एज ग्रुपला फिटनेस इम्पॉर्टंट आहे. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे मला तरी असं जाणवलं की कोल्हापुरातल्या बऱ्यापैकी लोक फिटनेसला महत्व देतात. मी बघितलंय म्हणजे मला ते लक्षात आलंय इथे 5 वर्षापासून मी आहे. तर फिटनेस एक इम्पॉर्टंट आहे. मग ते नुसतंच तुम्ही जिमला जाऊन किंवा वेट लॉस करून असं नाही. तुमचे त्याच्याशी म्हणजे पाळी संबंधी पण जे काय असेल ते तुम्ही वेळोवेळी कन्सल्ट केलं पाहिजे. ब्लड चेकअप केलं पाहिजे. तुमची चाळीशी ओलांडली असेल तर रेग्युलर सगळ्या चेकअप झाल्या पाहिजे. म्हणजे नुसतं शरीर धष्टपुष्ट दिसतंय म्हणून सगळं फिट आहे असं नाही आहे. कारण आपण बघतो की बऱ्याच सेलिब्रिटीजला पण झालेले आहेत कॅन्सर वगैरे. तर हे म्हणजे त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की नुसतंच बाहेरून फिट असणं फिट नसतं. आतून मन पण फिट पाहिजे आणि शरीर पण फिट पाहिजे. इंटरनल हेल्थ आणि दुसरं म्हणजे आम्ही हे 8 मार्च जे महिला जागतिक दिन आहे त्या निमित्ताने पण एक हेल्थ कॅम्प इन हाऊस आमच्या गॅलेक्सी हॉस्पिटल नवीन वाशी नाकाच्या तिथे अरेंज केलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यांनी सगळ्या महिलांनी त्याचा फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. अगदी. त्याचा ऍड्रेस आणि नंबर तुम्ही शेअर करू शकता जिथे हे कॅम्प लेडीज अटेंड करू शकतील येत्या 8 मार्चला. गॅलेक्सी हॉस्पिटल नवीन वाशी नाका राधानगरी रोड महादेव मिठाईवाल्याच्या बाजूला. आणि माझा नंबर मी देते ज्यांना पण कन्सल्ट करायचं असेल तर माझा नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता 91 58 3 वेळा 0 182.
मॅमने जस्ट तुम्हाला नंबर दिला आहे, वर्कशॉप जो त्यांचा आहे वुमेन्स डेच्या निमित्ताने आरोग्य शिबिर त्यांनी सगळ्या महिलांसाठी आयोजित केलं आहे, तर नक्की तुम्ही सहभागी व्हा. दिलेल्या नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमचे काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तुम्ही त्या शिबिरमध्ये अटेंड करून तिथे विचारू शकता, त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता. मॅम तुम्ही इथे आलात तर खूप खूप धन्यवाद, आणि तुम्ही एवढी छान जर्नी तुमची आमच्यासोबत शेअर केली, त्याचसोबत आम्हाला आरोग्याबद्दल इतके छान छान गाईडलाईन्स दिले, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. For more information and videos, download Speed News Live 24 app and also subscribe to our YouTube channel.